मंडळी नमस्ते मी हेमंत तलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तलवेकर शो मंडळी सध्या आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि विविध पक्ष विविध राजकीय पक्ष आपापल्या भूमिका लोकांना पटवून देण्याचं काम करत आहेत विविध पक्षांच्या प्रचारसभा शक्ती प्रदर्शन रोज आपण पाहतोय यूट्यूबवरती टी व्हीवरती प्रचार प्रिंट मीडियामध्ये आपण या प्रचाराच्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या बातम्या नेत्यांची भाषणं आपण ऐकतो खरं तर मित्रांनो आपल्या राज्यानं देशाला अनेक सुसंस्कृत असे नेते दिले अनेक नेतृत्व आपल्या राज्यानं देशाला बहाल केलेलं आपल्याला पाहायला मिळतं पण आज जशा पद्धतीनं आपण ज्या पद्धतीचा वृच्छंकुल आणि बेछूट बोलणारा महाराष्ट्र आपण जसा पाहतोय तशी पूर्वीची नेतृत्व इतकी बेछूट बोलणारी नेतृत्व नव्हती आरोप करणारी आणि एक मर्यादा ओलांडून प्रचारांमध्ये प्रचारसभांमध्ये बोलणारी नेतृत्व आपल्या महाराष्ट्र राज्यानं यापूर्वी कधी दिली नव्हती अनेक सुसंस्कृत नेत्यांमध्ये आपण प्रामुख्यानं उल् उल्लेख करावा लागेल ते म्हणजे विलासराव देशमुख या माजी मुख्यमंत्र्यांचा विलासराव देशमुख हे अतिशय सुसंस्कृत नेते म्हणून उभ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला परिचित परिचित होते आणि अशा पद्धतीचं नेतृत्व महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेलं होतं हे खरं तर आपल्या राज्याचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल विलासराव देशमुख या सुसंस्कृत नेत्यांच्या आडनावाशी सादरम साधणारं वसंत देशमुख यांचं देशमुख हे आडनाव या वसंत देशमुखांनी गेल्या चार दिवसापूर्वीच नगर जिल्ह्यामधल्या सुजय विखे पाटील यांच्या प्रसारसभेच्या निमित्तानं स्टेजवरून जे काही त्यांनी जे शब्द वापरलेत ते शब्द नक्कीच लोकशाहीला मानणाऱ्या कोणत्याही नागरिकाला खटकणारे ना असतील महिलांचा उपमर्द करणाऱ्या महिलांचा अपमान करणाऱ्या निंदा व्यंजक वे, अशा स्वरूपाचं त्यांचं ते वक्तव्य राहिलं होतं आणि या त्यांचं जे वक्तव्य होतं आता आपल्या यूट्यूब चॅनेलचं चा एक प्रकारचा आब राखण्यासाठी म्हणून मी त्यांची क्लिप किंवा त्यांचं ऑडिओ मी तुम्हाला ऐकवणार नाही आहे आपण इतरत्र इतर माध्यमातून आपण त्यांच्या भाषणाची क्लिप आपण ऐकली पण असेल तर या वसंतराव देशमुखांनी आपल्या वयाच्या व वयाचा विचार न करता त्यांनी ज्या पद्धतीनं बेछूट अशा पद्धतीनं ते जे बोलले त्याच्यामुळं आपल्या राज्यामधल्या नव्हे आपल्या देशामधल्या अनेक महिला दुखावल्या गेल्या त्यांचा अपमान झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये याचे प्रचंड मोठं पडसाद त्याचं उमटलं आणि त्यांच्याही पक्षानं भाजपानं देखील या त्यांच्या बेछूट बोलण्याचा त्यांनी विचार केला आणि भाजप पक्षाच्या मार्फत त्यांच्यावरती योग्य प्रकारची कारवाई पण करण्याचे संकेत आपण त्या संदर्भामधल्या बातम्या आपण ऐकतोय अशा पद्धतीनं एका बाजूला ही प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळत असताना काहीही बोलायचं लोकांचा अपमान करायचा महिलांचा आब राखायचा नाही महिलांचा अपमान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं अशी बोलणारी माणसं एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला काही नवीन तरुण आपल्या राज्याला आपल्या लोकांना लोकशाही मूल्यांची जपणूक कशी करतायत किंवा कसं बोलायला पाहिजे खरं तर आणि कशा पद्धतीनं आपण सार्वजनिक जीवनामध्ये वावरायला पाहिजे याचा एक वस्तुपाठच सादर करताना आपल्याला पाहायला मिळतं कृष्णराज महाडी म्हणून नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल या कृष्णराव महाडिक म्हणजे जे धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत कोल्हापूरचे धनंजय महाडिक रत्न त्यांना पुरस्कार याच्यापूर्वी मिळालेला होता आणि सध्या ते मला वाटतंय राज्यसभेवरती पण आहेत त्यांचे तृतीय सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची गेल्या काही वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देखील त्यांच्या नावाची चर्चा होत होती ते कोल्हापूरमधून त्यांच्या पक्षामार्फत फॉर्म भरतील आणि ते निवडणुकीला सामोरं जातील अशा पद्धतीची एक चर्चा होती अर्थात नगादमाचा तरुण कार्यकर्ता अशी त्यांची ओळख समोर येत असतानाच त्यांच्या युतीमधनं ते ज्या पक्षामध्ये ते ज्या युतीमध्ये आहेत त्या युतीकडून म्हणा किंवा त्यांच्या पक्षाकडून त्यांना कोल्हापूरमधून त्यांना तिकीट मिळालं नाही पण कोल्हापूरमधून तिकीट मिळालं नाही म्हणून कृष्णराज महाडिक ज्यांच्यासमोर एक ब्राईट फ्युचर आहे असा हा उमदा तरुण हा खचला नाही उलट त्यांनी आपली भूमिका यूट्यूबवरती त्यांनी आपली जाहीर केली व्हिडिओ त्यांचा प्रसारित आपल्याला विविध माध्यमातून आपण ऐकला पण असेल आणि त्या व्हिडिओमधनं ते अत्यंत आश्वासक अशा पद्धतीचे शब्द वापरत आहेत आणि खरं तर त्यांनी तो वस्तुपाठच घालून दिला की नेतृत्वानं जेव्हा एखादा निर्णय घेतलेला असतो तेव्हा त्या निर्णयाचा कसा आदर केला पाहिजे याचा तो वस्तुपाठच आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासंदर्भात गेल्या अनेक दिवस राज्यामध्ये चर्चा चालू आहे मी गेल्या अनेक वर्ष या मतदारसंघात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन्मान्य खासदार धनंजय माडी साहेबांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले आहेत विकासकामे केली आहेत आणि करत असताना माझा युवकांचा युवतींचा मित्रपरिवार फार मोठा झाला आहे महिला वर्ग आणि ज्येष्ठ वर्ग आज माझ्यावरती फार मोठ्या प्रमाणात प्रेम त्यांचं मला मिळालेलं आहे आणि गेल्या अनेक दिवस माझं ह्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात नाव सुद्धा चर्चेत आहे मी स्वतः काही दिवस झालं मुंबईमध्ये आहे माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा आग्रह बघून मी ह्या निवडणुकीसंदर्भात इथं आलो होतो आज सकाळी सन्मान्य खासदार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रक्रियेचं स्पष्टीकरण केलं आहे आणि मी स्वतः सुद्धा आज आमच्या सगळ्यांचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला गेलो होतो आणि माझा आग्रह हा होता की ही जागा कोल्हापूरची उत्तरची भारतीय जनता पार्टीकडे यावी आणि आपण या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळू शकेल संदर्भात मी माझी भावना त्यांना सांगितली परंतु असं समजण्यात आलेलं आहे की ही जागा शिवसेनेकडं राहणार आहे त्यामुळं मी ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता सहभागी होत नाही आहे परंतु जे कोण महायुतीचे उमेदवार असतील कोल्हापूरमध्ये आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि आमचं संपूर्ण महाडी कुटुंब असेल आम्ही सर्वजण त्या उमेदवारांच्या पाठीमागे राहून त्यांचा प्रचार करणार अशा पद्धतीचा एक आश्वासक अशा पद्धतीचा बोलणं त्यांनी प्रसारमाध्यमातनं त्यांनी प्रसारित केलेलं आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालंच आहे बघाशी मी म्हटल्याप्रमाणे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की एका बाजूला विचित्र बोलणारी माणसं आणि त्याचबरोबर एका बाजूला वय कमी असताना देखील एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी दाखवणारे उमदे तरुण हेही आपल्या राज्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल अर्थात कृष्णराव महाडिक यांच्याबद्दल विचार करताना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे की कृष्णराव महाडिक यांचा अल्पसा काळ हे हा त्यांनी केमध्ये खर्च त्यांनी केलेला आहे युनायटेड किंगडम ज्याच्यामध्ये युनायटेड किंगडममध्ये इंग्लंडसारखा देश इंग्लंडसारखा प्रदेश समाविष्ट आहे तर या भागामध्ये त्यांनी आपला अल्पसा काळ त्यांनी खर्च केलेला होता हे आपल्यालाही माहिती असेल कदाचित त्यांनी स्पोर्ट्समधनं त्यांचं करिअर होतं गो कार्टिंगमध्ये कार रेसिंगमध्ये ते भाग घेत असायचे आणि तिथं एक महत्त्वाची स्पर्धासुद्धा ते जिंकलेले होते त्यांचा अल्पकाळ हा युनायटेड किंगडममध्ये खर्च त्यांनी केलेला आहे कदाचित त्यामुळं असेल की लोकशाही मूल्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या पद्धतीनं रुजलेली आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला माहीत आहे की इंग्लंड हा देश युनायटेड किंगडम हा देश जो आहे तो संसदीय लोकशाहीची जननी पंढरी आपण त्यांना मानतो अशा पद्धतीचा तो देश आहे आपल्याही देशानं जी संसदीय लोकशाही प्रणाली आपण जी स्वीकारली ती संसदीय लोकशाही प्रणाली ही आपण इंग्लंडसारख्या देशामधनंच आपण स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळतं आपल्या देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बरंचसं शिक्षण इंग्लंड अमेरिकेमध्ये झालेलं होतं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच आणि त्यांनी आपल्या घटनेची निर्मिती करत असताना संसदीय लोकशाही प्रणाली जी स्वीकारली ती इंग्लंडच्या पार्लमेंटरी जी सिस्टम आहे त्या पार्लमेंटरी सिस्टमवरनं आपल्याही देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली आपण घेतलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर या संसदीय लोकशाहीची मूल्यं आपल्या देशामध्ये आपण रुजवतोय अर्थात काहीजण याला आक्षेप घेतील गेल्या काही काळापासून आपण जे आपल्या घटनेमध्ये जी मूल्य आपण घेतलेली आहेत या सर्व मूल्यांच्याकडं एका वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा प्रघात सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे खरं तर आपल्या देशामध्ये पूर्वी लोकशाही व्यवस्था अशी काही नव्हती आपला देश विशाल खंडप्राय असलेला देश असा मोठ्या आकाराचा क्षेत्रफळाचा असा देश आपला देश होता आपल्या देशामध्ये छोटी छोटी राज्य होती आ, ही सगळी राज्य ही विखुरलेली राज्य होती आणि या सगळ्या राज्यांचं मिळून एक मोठं संघराज्यात्मक अशी व्यवस्था आपल्या देशामध्ये नव्हती ए या सगळ्या देश या सगळी राज्यांचं मिळून एक देश नावाचा आ, जो काही असतो जो म भाग तो भाग आपला बनलेला नव्हता आपण सगळे भारतवासी परंतु आपल्या देशामध्ये छोटी छोटी संस्था नव्हती इंग्रजांच्या आगमनानंतर मग आपल्याला पाश्चात्त्य शिक्षण आपल्याला इथं उपलब्ध झालं आणि त्या पाश्चात्त्य शिक्षणाच्या जोरावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था आपण या देशामधल्या बुद्धिवंतांनी त्यांनी शिकून घेतल्या लोकशाही असेल त्याच्यामध्ये पण संसदीय लोकशाही अध्यक्षीय लोकशाही असे लोकशाहीचे विविध प्रकार आणि त्यामधनं आपण जी जी गोष्ट स्वीकारली ती म्हणजे लो संसदीय लोकशाही ही संसदीय लोकशाही आपण इंग्लंडसारख्या देशामधनं आपण घेतली त्यांच्याकडनं ती शिकली आणि आपण अत्यंत म्हणजे ज्यावेळेला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला खरं तर जगभरामधल्या लोकांचा विश्वाससुद्धा नव्हता हो की एवढा मोठा देश लोकशाही व्यवस्था असलेला ज्याला लोकशाही मूल्य म्हणजे काय हे माहिती नाही आहे अशा प्रकारचा देश लोकशाही मूल्य स्वीकारून येत्या किती काळापर्यंत हा लोकशाही टिकवेल हा देश असा खरं तर प्रश्न जगभरामधल्या लोकांना पडलेला होता परंतु आज चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर आपण पाहतो की आपली लोकशाही अत्यंत आपण मजबूत होताना आपण पाह पाहतोय आपली लोकशाही मजबूत झालेली आपण पाहतोय तरी देखील आपल्या समाजामधले अनेक घटक अनेक घटक आजही ज्या पद्धतीचं विखारी वक्तृत्व करताना आपण पाहतो काही पत्रकार मंडळी देखील विखारी बोलताना आपण पाहतो आणि त्याच्यामधनं हे समोर येतं बाबा करन, करन, बाबा की बाबासाहेबांनी जे घेतलेल्या ज्या विविध देशांकडनं पाश्चात्य देशाकडनं घेतलेल्या ज्या अनेक तरतुदी आहेत आता बाबासाहेब हा खूप मोठा माणूस किंवा महापुरुष आणि प्रचंड दलितांवरती प्रभाव असलेला आणि त्याचबरोबर दलितांच्याबरोबर इतरही समाजाचा आणि त्याचबरोबर अनेक क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान काम क करणारा काम केलेला हा एक डोंगरा एवढा नेता या नेत्यांनी घटना निर्मिती करत असताना या ज्या सगळ्या विविध जगभरामधल्या विविध देशांच्या घटनांचा तौलिक अभ्यास करून काही महत्त्वाच्या तरतुदी स्वीकारल्या अर्थात या स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या तरतुदींवरती त्यांनी जो घटना त्यांनी जी घटना जी निर्माण केली त्या घटनेवरती आधारित असं आपल्या देशाचा राज्यकारभार आता सध्या सुरू आहे परंतु ही गोष्ट जी खट ज्यांना खटकते अशी लोकं गेल्या काही दिवसांपासनं बाबासाहेबांनी आणलेल्या तरतुदींना बाबासाहेबांनी आणल्या आन आणि बाबासाहेबांच्या ह्या तरतुदी चूक आहे हे म्हणण्याची हिंमत त्यांच्याकडे नसल्या कारणानं ते एक नवीन शब्द प्रयोग करताना आपण पाहतो आणि तो, तो प्रयोग आहे कोलोनियल मानसिकता आणि ती लोकं असं म्हणतात बाबासाहेबांच्या विरोधकांपैकी लोक अनेक असं म्हणतात की कोलोनियल मानसिकतेमधनं आणलेल्या ज्या घटनेमधले असलेल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी कालबाह्य आहेत ब्रिटिश काळामध्ये आपण त्या आयात केलेल्या होत्या ब्रिटिश काळामध्ये आपण त्या घेतलेल्या होत्या आणि या ब्रिटिश काळातल्या असल्या कारणानं त्या फेकून देऊन भारतीय संस्कृतीला साजेश साजेश असतील अशा प्रकारची मूल्यं आपण स्वीकारला पाहिजेत आणि ही मूल्य आपण स्वीकारून आपण नव्याने निर्मिती केली पाहिजे असं काही काही लोक बोलताना आपण पाहतो काही पत्रकार मंडळी देखील याचीच रीग ओढताना आपण पाहतो पण म्हणताना ते मात्र काय म्हणतात की कोलोनियल मानसिकतेमधनं आलेल्या तरतुदी बाबासाहेबांचं थेट नाव घेऊन असं म्हणणं शक्य नसल्यामुळं त्यांनी एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे कोलोनियल मानसिकतेमधनं आणि कोलोनियल मानसिकतेमधनं आलेल्या या तरतुदींना विरोध करण्याचं आणि त्या बदलण्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या देशामध्ये सुरू आहेत हे पाहिल्यानंतर आपलं मन विषण्ण होतं आणि मनात एक प्रश्न निर्माण होतो की बाबासाहेबांनी जे कष्ट घेतलं बाबासाहेबांनी या देशामधल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना ज्या पद्धतीनं घटना निर्मिती केली ती घटना अजून किती दिवस अस्तित्वात राहील अशा पद्धतीची शंका वाटते कारण बाबासाहेबांच्या विचाराचे विरोधक बाबासाहेबांच्या विचाराचा विरोध करणारे अनेक लोक आज अशा पद्धतीचं व्यक्त मत व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतं नुकतीच एक घटना आपल्या देशामध्ये घडली अर्थात आ, ही घटना आहे काय वेगळ्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो आपल्या देशाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड यांनी एक त्यांच्या संदर्भातली एक बातमी आपण सगळ्यांनी ऐकली पण असेल त्यांनी आपल्या केबिनमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी न्यायदेवतेची एक नवीन प्रकारची मूर्ती त्यांनी बसवलेली आपल्याला पाहायला मिळतं खास त्यांनी ऑर्डर देऊ आणि ही जी न्यायदेवता आहे गॉडेस ऑफ जस्टिस आपण त्याला म्हणूया या गॉडेस ऑफ जस्टिस नेहमी आपण या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी असलेली आपण पाहतो अर्थात ही पट्टी का होती तर समोर कोण आलाय या हा माणूस कोण आहे हे न बघता न्यायदेवता केवळ न्यायदानाचं काम करते हा एक मूलभूत संदेश त्या डोळ्यावरती पट्टी असलेल्या मूर्तीद्वारे मिळत असायचा चेहरा बघून न्यायदान करण्याच्या ऐवजी समोर कोणी पण असू दे पण आप आपण योग्य न्याय करायचा हा विचार घेऊन या न्यायदेवतेच्या मार्फत डोळ्यावरती पट्टी असलेल्या न्यायदेवतेच्या मार्फत न्यायदान करण्याची एक व्यवस्था आपल्या देशामध्ये होती परंतु धनंजय च धनंजय चंद्रचूड यांनी अशा नवीन प्रकारची जी न्यायदेवतेची मूर्ती बसवलेली आहे त्याच्यावरची डोळ्यावरची पट्टी काढलेली आपल्याला बघायला मिळतं हा एक वेगळा प्रकारचा पांडा त्यांनी पाडलेला आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर नवीन जी न्यायदेवता आहे या न्यायदेवतेच्या हातामध्ये त्यांनी संविधान दिलेलं आहे पूर्वीच्या न्यायदेवतेच्या हातामध्ये तलवार होती अर्थात तलवार कशाचं प्रतीक होतं तलवार हिंसेचं काही लोक म्हणतील की तलवार हिंसेचं प्रतीक होतं पण तलवार ही केवळ नुसतं हिंसेचं प्रतीक नसून ताकद ताकदीचं प्रतीक होतं पावरचं प्रतीक होतं आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारची न्यायव्यवस्था खंबीरपणानं राबवण्यासाठी दमनशक्ती आपल्याजवळ असणं हे देखील महत्त्वाचं ठरतं ताकद पावर असणं देखील महत्त्वाचं ठरतं डोळ्यावरती पट्टी बांध बांधलेली मू मूर्ती समोर कोण आहे याचा मुलाहिजा न बाळगता समोर कोण आहे याचा विचार न करता योग्य न्यायदान करण्याचा संदेश देते तर योग्य न्याय केलेला आहे तो न्याय वापरण्यासाठी तो न्याय व्यवस्थितरित्या त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी आणि प्रसंगी दमनशक्तीचा वापर करण्याची वेळ आली तर तलवारीच्या मार्गानं तलवारीच्या मार्गानं म्हणजे पावरच्या मार्गानं दिलेला न्याय त्या न्यायाची अंमलबजावणी होण्याचा करण्याचा संदेश ही मूर्ती देत होती पण आता मात्र आपल्या न्याय देवतेच्या हातामध्ये आपण संविधान दिलेलं आपल्याला पाहा पाहायला मिळतं अर्थात संविधान न्यायमूर्ती न्यायदेवतेच्या हातात दिल्यामुळं अनेक लोकं सुखावली पण असतील परंतु आपल्याला बघायला मिळतं की या अनेक लोकांना सुखावण्यासाठीच जणू काही तलवार काढलेली आहे न्यायदेवतेच्या हातामधनं आणि न्याय देवतेच्या हातामध्ये दे संविधान दिलेलं आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे हे धनंजय चंद्रचूड हे एक ऑगस्टला न्यायदान करत असताना त्यांनी जो आणि त्यांच्या पॅनलनं जो निर्णय दिला तो निर्णय काय होता तर तो होता अनुसूचित जातीमधल्या जातींना उपवर्गीकरणाचा उपकर उपवर्गीकरण या जातींचं करणं आणि त्याचबरोबर ज्या उन्नत झालेल्या जाती आहेत जे उन्नत उन्नत झालेले घटक आहेत त्यांना क्रिमी लेअरच्या दायऱ्यामध्ये आणायचं क्रिमी लेअरच्या ह्याच्यामध्ये आणायचं त्यांना त्या क्षेत्रामध्ये आणायचं अशा पद्धतीचा निर्णय दिला अर्थात हा जो त्यांचा जो निर्णय आहे एक ऑगस्टला त्यांनी दिलेला अनुसूचित जाती जमातींच्या संदर्भातला उपवर्गीकरणाचा निर् निर्णय आणि लेअरच्या दायऱ्याखाली त्यांना आणण्याचा जो निर्णय दिला याच्यामुळं आपल्या देशामधले अनेक लोक दुखावलेत संताप व्यक्त केला अनेक त्या संदर्भामध्ये मोर्चेसुद्धा आपल्या देशामध्ये निघालेत आणि त्याचा पडसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमटलं मग प्रश्न असा पडतो की हे सगळं जे असंतोष निर्माण झालेला होता देशामध्ये या असंतोषाला माइल्ड करण्यासाठी तो शमवण्यासाठी म्हणून की काय न्यायदेवतेच्या हातामध्ये तलवारीच्या ऐवजी संविधान दिलेलं आहे नमस्कार मित्रांनो आप आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर माझ्या हेमंत एलवेकर शो या चॅनेलला सबस्क्राईब करा